कदाचित आपल्या सर्वांनाच हे माहीत असेल की संगणकावर मराठीमध्ये टाईप करण्यासाठी आपल्याला मराठी किंवा देवनागरी लिपीतल्या कीबोर्डची म्हणजे कीबोर्ड लेआउटची आवश्यकता असते. म्हणजे आपण जेव्हा इंग्रजी कीबोर्डचा लेआउट इन्स्टॉल करतो त्याचबरोबर आपल्याला देवनागरी लिपीतले कीबोर्डचे लेआउट इन्स्टॉल करून देवनागरी लिपीमध्ये सुद्धा टाईप करता येते. अर्थात त्यासाठी तुमच्या संगणकाची जी डिफॉल्ट लेआउट आहे ती इंग्रजीतून बदलून देवनागरी लिपीमध्ये करावी लागते आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कीबोर्डवर कुठल्या इंग्रजी अक्षराच्या कीबोर्डच्या जागी कुठले देवनागरी लिपीतले अक्षर टाईप करता येऊ शकते याचीसुद्धा माहिती असणे आवश्यक असते. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना हेही ठाऊक असेल की कुठल्याही प्रकारच्या लेआउटमध्ये बदल न करता देखील केवळ इंग्रजी कीबोर्डच्या सहाय्याने मराठीमध्ये आणि तसेच इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये टाईप करता येऊ शकते आणि त्यानंतर टाईप केलेला तो मजकूर तुम्ही तुमच्या ईमेलमध्ये पाठवू शकता किंवा चॅटिंगसाठी सुद्धा वापरू शकता किंवा इतर कुठल्याही संगणकावर केल्या जाणाऱ्या कामांमध्ये या टायपिंग केलेल्या मजकुराचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यासाठी बऱ्याच कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने हे सॉफ्टवेअर उपलब्ध केले आहे. त्यामध्ये सीडॅकसारख्या भारतीय कंपन्यासुद्धा आहेत, पण आज कदाचित सोयीच्या दृष्टीने गुगलतर्फे उपलब्ध केली गेलेली सुविधा ही जास्त सहजरित्या वापरली जाऊ शकते. तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या वेबसाईटची लिंक ह्या व्हिडिओखाली मी देईन, त्यामुळे तुम्हाला हे वेबसाईट सापडणे सोपे व्हावे. मी तुम्हाला ही ह्या वेबसाईटचे नाव जवळून दाखवण्याचा प्रयत्न करेन. ही वेबसाईट आहे google.com/translitterate. तर ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर आणि ट्रान्सलिटरेट म्हणजे एका लिपीतली अक्षरे ही दुसऱ्या लिपीमध्ये रूपांतरित करणे, त्याला ट्रान्सलिटरेशन असे म्हणतात. तर ही वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला गुगल ट्रान्सलिटरेशन लॅब्स नावाचे हे पान आहे आणि त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला हिंदी भाषा ही निवडली गेलेली आहे. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला इतर अनेक भारतीय आणि तसेच विदेशी भाषासुद्धा यामध्ये आढळून येतील. त्यामध्ये मराठीचा देखील समावेश आहे. मराठी व्यतिरिक्त इथे मला जवळजवळ 20 इतर भाषांमध्ये ही ट्रान्सलिटरेशनची सुविधा आढळून येते. त्यामध्ये संस्कृत भाषासुद्धा आहे. इतर भारतीय भाषांमध्ये बंगाली आहे, गुजराती आहे, कन्नडा, मल्याळम, पंजाबी आणि तमिळ या भाषांचा समावेश आहे. तूर्त या व्हिडिओमध्ये आपण केवळ मराठीमध्ये कसे टाईप करता येईल याची माहिती घेऊ. त्यासाठी या यादीमधून मराठी निवडून त्यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हिंदीच्या जागी मराठी दिसून येईल. आपण परत एकदा हे जवळून पाहू. आता या ठिकाणी पूर्वी जिथे हिंदी होते तिथे आपल्याला मराठी दिसून येते आणि
बाकी सर्व या ठिकाणी जी छोटी छोटी बटणे दिसतात ती कुठल्याही वर्ड प्रोसेसर प्रमाणे आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला अक्षराचा आकार जर वाढवायचा असेल तर या ठिकाणाहून तुम्ही त्याचा आकार वाढवू शकता. आता या ठिकाणी आपण काही मराठी शब्द टाईप करण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी आपल्याला इंग्रजीचा वापर करून मराठीमध्ये टाईप करायचे असते. आपण मराठी बांधवांना शुभेच्छा हे तीन शब्द आपण टाईप करू. यासाठी आपल्याला इंग्रजीमध्ये टाईप करावे लागेल. उदाहरणार्थ मराठी टाईप करायची असेल तर MARATHI असे टाईप करावे लागेल. तर आपण त्याला सुरुवात करू. MARATHI मराठी टाईप केले आहे मी. आणि त्यानंतर मी स्पेस बार जो एक लांब आडवा बार जो असतो पट्टी जी असते ती दाबतो आणि त्वरित आपल्याला इंग्रजीमधून हे मराठी भाषेमध्ये ट्रान्सलिटरेशन झालेले आढळून येईल. आता बांधवांना BANDHAVANA आणि तुम्ही पाहू शकता की अगदी ताबडतोब हे योग्य रीतीने मराठीमध्ये रूपांतरित झाले आहे. पण बांधवांनाच्या जागी बांधवाना असे झाले आहे. तर आपण त्यामध्ये सुधारणा करायचा प्रयत्न करू. बॅकस्पेस हे जे बटण आहे ते एक वेळ दाबल्यास आपल्याला त्या शब्दाला पर्यायी जे इतर शब्द आहेत त्याची यादी दिसून येईल. तर या ठिकाणी बांधवाना बांधवांना बंधावना बंधावाना आणि बांधावना असे पाच पर्याय दिलेले आहेत. तर तुमच्या लक्षात येईल की हे सॉफ्टवेअर फारच उपयोगी आहे. तर यावरून तुम्ही योग्य तो पर्याय तुमच्या बाणांचा उपयोग करून कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर जे चार बाण असतात त्यापैकी खाली जाणारे बाण दाबून तुम्ही योग्य तो पर्याय निवडून त्यानंतर एंटर ही की दाबावी किंवा हे तुम्ही माऊसचा वापर करून सुद्धा करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला बांधवांना हे योग्य रीतीने लिहिलेला मराठी शब्द दिसून येतो. शुभेच्छाचा लिहिण्याचा प्रयत्न करू. SHUBHECHY आता या ठिकाणी शुभेच्छा असा आहे. बऱ्याच वेळी आपण शुभेच्छामध्ये चसुद्धा वापरतो अर्धा च. तर आपण परत एकदा बॅकस्पेस वापरू. दोन वेळेला बॅकस्पेस वापरू. त्यानंतर आपल्याला याचे पर्यायी शब्द दिसतात. शुभेच्छा शुभेच्छय्या आणि शुभेच्छा. तर हा आपल्यासाठी त्यातल्या त्यात योग्य पर्याय दिसून आला. तर तुम्हाला बऱ्याच वेळी योग्य ते शब्द मिळण्यासाठी कदाचित थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणजे कुठले इंग्रजी शब्द वापरल्यानंतर कुठला मराठी शब्द तयार होतो हे तुम्हाला याची माहिती होण्यासाठी काही वेळ वेगवेगळे मराठी शब्द वापरून त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि मी आतापर्यंत माझ्या अनुभवामध्ये अगदी सर्व प्रकारचे शब्द आपण यामध्ये लिहू शकतो आणि केवळ आपल्याला थोड्याशा प्रॅक्टिसची गरज भासते. तर अशा रीतीने. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण मराठीमध्ये असे एखादे पत्र लिहिले तर आणि आपल्याला जर ते ईमेलमधून पाठवायचे असेल तर त्यासाठी फक्त माऊसचा वापर करून तो जो मजकूर आहे त्याला निवडून घ्या. म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये सिलेक्ट करणे असे म्हणतो. त्यानंतर कीबोर्डवर कंट्रोल आणि सी हे ही दोन बटणे दाबल्यास किंवा माऊसचा वापर करून एडिट आणि पेस्ट कॉपी एडिट आणि कॉपी या मार्गाने किंवा माऊसचे उजवे बटण दाबून
त्यानंतर जो मेनू आपल्याला दिसून होतो त्यामधून कॉपी हा पर्याय निवडावा. तर अशा रीतीने आपण त्याला कॉपी करू शकता. त्यानंतर तुम्हाला हे हा लिहिलेला मजकूर जर एखाद्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये जर पेस्ट करायचा असेल किंवा आपण जर ईमेल पाठवित असाल तर आपल्या ईमेलमध्ये जर हा पेस्ट करायचा असेल तर कंट्रोल आणि व्ही किंवा माउस वापरून एडिट आणि पेस्ट अशा रीतीने आपण याला परत एकदा आपण हे जोडून पाहू. अशा रीतीने आपण हे वर्ड डॉक्युमेंटमध्ये किंवा ईमेलमध्ये याला ट्रान्सफर करू शकता. तर इंटरनेटवर तुम्हाला ही कुठल्याही भारतीय भाषांमध्ये टाईप करण्याची ही विनामूल्य सुविधा आहे. तर कुठल्याही प्रकारच्या कीबोर्ड लेआउटमध्ये बदल न करता इंटरनेटवरून, अर्थात एक अडचण ही आहे की ही सुविधा फक्त इंटरनेटद्वारेच पुरवली जाते, त्यामुळे इंटरनेटचे कनेक्शन असेल तरच तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता. याचं नाव आहे गुगल ट्रान्सलिटरेशन आणि या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओखाली देईन. तर तेथे क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये ही वेबसाईट उघडेल आणि तुम्ही मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये टाईप करू शकाल. तर आपले काही प्रश्न असतील तर मला जरूर कळवा आणि त्यासाठी माझा मी इथे पत्ता परत एकदा देईन, support@comprolive.com. support@comprolive.com हा माझा ईमेल ॲड्रेस आहे. तर संगणकविषयक तुमचे काही प्रश्न असतील तर मला जरूर कळवा, त्याची उत्तरे द्यायला मला नक्कीच आनंद होईल. तर आपण इथेच थांबू आणि पुढच्या वेळी पुढील एखाद्या नवीन विषयाबरोबर भेटू. धन्यवाद.